मी माझ्या पत्नीसोबत दोन मुलांसोबत आणि माझे दोन मेवणे आहेत. आम्ही असंच रविवार कुठेतरी चांगलं एन्जॉय करावं, आज भाऊबीजेचा दिवस आहे, त्याच्यामुळे तिचे दोन भाऊ होते, आम्ही म्हणलं कुठेतरी आपण बाहेर एन्जॉय करायला जाऊ. आणि सर देशपांडे सरांचं नाव ऐकून होतो, बऱ्याच वर्षांचं यायचं होतं पण व्हायचंच नाही, आमचे मित्र परिवार वगैरे यायचे पण आमचा कधी योग आला नाही. म्हणजे सरांना कॉन्टॅक्ट केला, ते म्हणले दोन तीन दिवस थांबा, भाऊबीजेच्या दिवशी आम्ही चालू करतोय, आपण या. इतकं छान वाटलं इथे आलं की आमचं ढोल ताशाने स्वागत केलं. आम्ही म्हणलं चला लग्न वराडच आल्यासारखं आम्हाला फील झाला आणि सरप्राईज होतं. सुरुवातच काय म्हणतात, सुरुवात जर इतकी जोरदार असेल तर तिथेच अर्ध जिंकलेलं असतं म्हटल्यासारखं. आम्ही म्हणलं चला आता चांगला दिवस जाणार आहे. आणि त्याच्यानंतर मुलांना टांगा होता, हॉर्स रायडिंग होतं, ट्यूप मध्ये फार एन्जॉय केलं त्यांनी, घसरगुंडी आहे, फार फार इथे खेळण्याची खूप सुविधा आहे, जेवण एकदम उत्तम आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नियोजन, की कुठेच गर्दा नाही, एवढा 25-40 माणसाचा स्टाफ सांभाळत आहेत सर, कुठे आवाज सुद्धा मी त्यांचा दिवसभरात ऐकला नाही. हे खरंच एक कौतुकास्पद गोष्ट आहे, सगळ्यांना आपलं आपलं म्हणजे एका फॅमिली गेट टुगेदर सारखं वाटलं, की सगळे अनियोजित इथे आले पण इथे आल्यानंतर कुणाला असं वाटलं नाही की बाबा मी कुठे आलो, बाबा मला मिक्स होईल की नाही वातावरण, असं काही नाही, सगळ्यांनी एन्जॉय केलं. सरांचा पण आवाज खूप छान आहे. सर आपलं नाव? माझं नाव के सिंगर. हा के सिंग, सरांनी अँकरशिप खूप छान केली. आम्ही एकदा रिक्वेस्ट केली की आमच्या आवडीचं एक गाणं म्हणावं प्लीज, तर त्यांनी लगेच आमची मागणी मान्य केली आणि ओ मेरे दिल के चैन हे गाणं, आणि परत त्यांनी वन्स मोर पण दिलं आम्हाला. खूप हुरडा तर एकदम म्हणजे गोड आहे, कवळा आहे. आम्हाला थोडं असं सांगण्यात आलं की बहुतेक फ्रीज केलेला देतील, कारण अजून सुरूच नाही झाला, तर ते सगळं आमचा भ्रम मिटला. इतका गोड हुरडा आणि कवळा हुरडा होता, आनंद वाटला, हुरडा पार्टीचा आनंद झाला. पोरांना पिझ्झा पिझ्झा करत होते ते, त्यांना पिझ्झा झाला त्यामुळे तेही खुश आहेत. हो अगदी खूप छान वाटलं सर, खूप शुभेच्छा तुमच्या कार्याला. हैदराबाद वरून आलोय, इकडे अंदर रांडी इथे परभणीला लोकेटेड होती, नियर बाय परभणी पाथरी रोड रेणुका मंगल कार्यालय अपोजिट लो. सो इकड मनकु हुडा पार्टी सर देशपांडे आणि एक फार्म हाऊस होती, प्लीज विजिट. थँक्यू. मी रांत दूर नुंच वच्चा सर देशपांडे हुडा पार्टी फार्म हाऊस, खूप छान आहे, हॉस्पिटॅलिटी इथली खूप छान वाटली आणि फूड वगैरे क्वालिटी वगैरे एव्हरीथिंग इज फंटॅस्टिक, खूप छान आहे. अँड प्लीज इथे जे कोणी येईल त्यांनी व्हिजिट करा, एन्जॉय करा. आणि हम पटेल फॅमिली की ओर से सर देशपांडे हुडा पार्टी को सबसे बड़ा थँक यू. थँक यू एव्हरीवन. हम लोग परभणी में रहते हैं और यहाँ हमारी मम्मियां दो बार आ गई है, हम लोग सब फर्स्ट टाइम आए, तो हमको बहुत अच्छा लगा आके. और ये हमारा फैमिली रियूनियन बहुत दिनों बाद, बहुत टाइम बाद हुआ है, तो सब यहाँ आके बहुत अच्छा लगा. कल से हम सब जाने वाले हैं, तो फिर आज बहुत अच्छा लगा सबको साथ में मिलके. यहाँ पे फ्रूट्स बहुत अच्छे हैं, प्लांट्स ग्रीनरी सब अच्छा है, बहुत रिलैक्स लगा यहाँ आके. अब मेरे दीदी कंटिन्यू कर. हेलो, आज भाई दूज भी है, तो हमने इससे अच्छा भाई दूज कभी सेलिब्रेट ही नहीं किया है, और मेरे को नहीं लगता कभी हम लाइफ में भी ऐसे साथ में मिलके इतना अच्छे से कर पाएंगे. हम यहाँ पे सेकंड टाइम आए हैं, पर लक हमारा अच्छा है क्या मालूम नहीं, पर हमको क्वालिटी भी अच्छा मिला और हमारा जो एंजॉयमेंट था वो हमने लास्ट टाइम से भी बहुत ज्यादा एंजॉय किया इस बार. और यहाँ हमारा, हम ऑलरेडी बहुत एक्साइटेड थे, पर यहाँ के एनवायरमेंट ने हमारे एक्साइटमेंट को ना चार चांद लगा दिए. बहुत मजा आया हमको, हमारा दिन सुबह से लेकर अभी तक कैसे चला गया हमको बिल्कुल नहीं मालूम पड़ा. हम सभी इतनी बड़ी स्माइल के साथ और इतनी सारी अच्छी मेमोरीज के साथ घर जा रहे हैं कि मैं आपको बता नहीं सकती हम सब कितना खुश है. मैं जय श्री कृष्णा हूँ, लतिका चौधरी ने फ्रॉम परभणी. आणि मने या बहु आवीने सरस लागू, अमे चौधरी परिवार बहु रेर बारे छे, ने पण अमे बहु एन्जॉय कर्यू. अमारा काकास बद्दा बिझनेस मॅन छे, पण अमे खरेखर यहाँ आवाटू बद्दा एक्साइटेड रहे छे, ने यहाँ आवीने बद्दा बहु फन करे छे, ने खावानू पण बहु सरस छे. थँक्यू. दरवर्षी आम्ही हुडा पार्टीला येतो, जवळपास 7 की 8 वर्ष झाले तर
पण आमचं दरवर्षी एकदा येणं असतंच हुडा पार्टीला, तरी दरवर्षी मध्ये याच्यामध्ये फार सुधारणा होत गेली आहे आणि इथंच्या मेमरीज या फार म्हणजे लॉंग लास्टिंग राहतात. त्याच्यामुळं आम्ही सगळं विथ फॅमिली सर्व कुटुंब आम्ही इथं एन्जॉय करायला येत होतं आणि इथं मिळणारी सोयी सुविधा म्हणा किंवा फॅसिलिटीज म्हणा त्या खूप चांगल्या आहेत. तर परभणीकरांना किंवा बाहेरच्या पण्यांना आम्ही आवाहन करत होतं की आपण इथंच्या एकदा तरी हुरडा पार्टीचा सरदेश पांडे साहेबांच्या हुरडा पार्टीचा एक आपण नक्कीच आस्वाद घ्या. अगदी म्हणजे एकदम हुरडा पार्टी म्हणजे जेव्हा एस्टॅब्लिश सुरुवातच होती करायला तेव्हापासून येतो आणि आमची मुलगी अगदी 6 महिन्याची होती, आता ती 9 वर्षाची, तेव्हापासून आम्ही हुरडा पार्टीला येतो आणि खूप छान क्वालिटी आहे प्रत्येक म्हणजे फ्रुट्सची पण एकदम व्हरायटी भरपूर आहे, क्वालिटी पण छान आहे. म्हणजे नाश्त्यापासून आल्यापासून ते वापस जाईपर्यंत म्हणजे वेळ इतका छान जातो की म्हणजे आपल्या आपल्या घरी पण आपण एकमेकांना एवढा छान वेळ देऊ शकत नाही, ते इतका छान आपण इथे येऊन एन्जॉय करू शकतो. आणि आम्ही आमच्या पाहुण्यांना पण घेऊन येतो दरवर्षी, म्हणजे मागच्या वर्षी आम्ही एका दिरांना घेऊन आलो, आता आज पण आमचे दुसरे पाहुणे आहेत त्यांना पण घेऊन आलो. म्हणजे आपल्या गेट टुगेदर साठी फॅमिली गेट टुगेदर साठी पण एकदम छान स्पॉट आहे आणि अशा प्रकारे आपण संध्याकाळपर्यंत एकदम एन्जॉय करू शकतो. तर खूप छान आहे आणि आपले पुणे पुणे आणि औरंगाबादच्या पेक्षा चांगली क्वालिटी परभणीमध्ये मेंटेन केलेली आहे, त्यामुळे खूपच सुंदर स्पॉट हा परभणीमध्ये आहे. त्यामुळे दरवर्षी येण्यासारखाच आहे प्रत्येकाने दरवर्षी एकदा तरी हुरडा पार्टीचा आस्वाद घ्या. मी परभणी, माझी सून मुलगा आम्ही आणि सुनबाईने सांगितल्याप्रमाणे माझी छोटी नात 6 महिन्याची होती तेव्हा फक्त एक इथे झाड होतं आणि घसरगुंडी होती, पण तेव्हा पण आम्ही खूप आनंद घेतला आणि त्यांनी खूप छान आम्हाला पार्टी दिली होती घरून आणून दही वगैरे ते. तर आता दरवर्षी आम्ही एकदा दोनदा तरी येत होत आणि ते जगात जर्मनी भारतात परभणी म्हणतात तसं आमच्या सरदेश पांडेंनी मला खूप वाटायचं इथं काहीतरी असावं परभणीमध्ये मुलांना कुठे जायला वगैरे, तर त्यांनी एकदम छान सोय केली लहान मुलांना ज्येष्ठ नागरिकांना एक दिवस येऊन राहण्यासाठी छान सोय केली. आणि दरवर्षी आता 9वं वर्ष आहे त्यांचं, तर आम्ही दरवर्षी एकदा सुरू झालं की येतो परत मध्ये येतो आणि संपायच्या वेळेस येतो, खूप आनंद घेतो आणि मला इतका आनंद झालाय की परभणीमध्ये एकदम छान क्वालिटीची त्यांनी हुरडा पार्टी सुरू केली. मी म्हटलं ना आता जगात जर्मनी भारतात हुरडा पार्टी भारतात सरदेश पांडेची आमच्या, कारण खूपच छान ते देतात सोय आम्हाला आणि मुलांना खेळायला आहे आणि सगळे खेळणी वगैरे ठेवलेली आहे, ज्येष्ठ नागरिक वगैरे सगळे आम्ही एन्जॉय करतो. बेस्ट ऑफ लक त्यांना पुढच्या वर्षीसाठी, आता पण त्यांना थँक्यू व्हेरी मच बोलायला संधी दिल्याबद्दल.